मुलांनो, एकदा एका मोठ्या नदीमध्ये एक जोडप राहायचं. जोडप म्हणजे नवरा बायको. पण माणसांचं नाही बरं का, मगरींच. त्यातली एक मगर रोज सकाळी कोवळं ऊन खाण्यासाठी नदी काठावर यायची. त्या नदीच्या काठी आंब्याची खूप झाडं होती. एकदा काय झालं, आंब्याच्या मोसमात सगळ्या झाडांना भरपूर लाल लाल पिवळे पिवळे असे आंबे लागले होते. ते आंबे खाण्यासाठी एक माकड सुद्धा नेहमी तिकडे यायला लागलं. माकड आणि मगर रोज एकमेकांकडे बघायचे. हळूहळू, काय कसं काय बरं आहे ना, अशा गप्पा मारता मारता दोघा जणांची छानच मैत्री जमली. माकड मग काय करायचं, रोज भरपूर गोडगोड आंबे काढून मगरीला खायला द्यायचं. मगरही रोज आंबे खाऊन अगदी खुश होऊन जायची. एकदा माकडांनी जरा जास्तच आंबे दिले मगरीच्या बायकोसाठी. मगरीची बायको ती गोड आंब्याची भेट खाऊन अगदी खुश होऊन गेली. पण ती एकदम दुष्ट होती. तिच्या मनात विचार आला, रोज रोज असे गोड गोड आंबे खाणाऱ्या माकडाचं काळीच जर खायला मिळालं तर काय मज्जा येईल. ताबडतोब तिने ती गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. तो चांगलाच रागावला. मूर्खे, ते माकड माझा चांगला दोस्त आहे, त्याच्याविषयी असा वाईट विचार करशील तर खबरदार. पण त्याची बायको हट्टच धरून बसली. जेवण नाही, खाण नाही, रुसूनच बसली. ते काही नाही, तुम्ही माकडाला फसवून इकडे आणाच, मला त्याचं काळीज हवं म्हणजे हवं. शेवटी नवरोवानं बायकोच्या हट्टापुढे हार मानली आणि मोठ्या दुःखी मनाने तो नदी काठावर आला. त्याला आता माकडाशी खोटं बोलणं भाग होतं ना. खरं सांगून माकड थोडंच घरी आलं असतं त्याच्या. मगर माकडाला म्हणाली, माकड भाऊ, माझी बायको तुम्ही पाठवलेल्या आंब्याच्या भेटीने अगदी खुश होऊन गेलीये. तिने तुम्हाला आता आमच्या घरी बोलावलंय. आमचा पाहुणचार घेण्यासाठी चलावं बरं. माकड काय, मेजवानी मिळणार म्हटल्याबरोबर एका पायावर तयार झालं. मगरीच्या पाठीवर बसून निघालं सुद्धा. पाण्यामध्ये अर्धा प्रवास झाल्यावर मात्र मगरीला राहवलं नाही. तिनं माकडाला खरं खरं सांगून टाकलं. म्हणाली, माकड भाऊ, मला क्षमा करा हो, खरं तर मी तुम्हाला फसवलंय. तुम्हाला जेवायला म्हणून बोलवायचं आणि ठार मारून तुमचं गोडगोड काळीच फस्त करायचं असा माझ्या बायकोचा दुष्ट बेत आहे. काय करू हो, माझा ऐकतच नाहीये ती. हे ऐकल्याबरोबर माकडाला खूप भीतीच वाटली. पण मुलांनो, ते माकड खूप हुशार होत बरं का. ते घाबरलं बिबरलं नाही. ते म्हणालं, एवढीच गोष्ट आहे होय. अरे मग मला आधी नाही का सांगायचं. मगरही आश्चर्यचकित झाली. का 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 बुवा, आम्ही माकड आमची काळजं झाडावर टांगून ठेवतो, बरोबर घेऊन फिरत नाही काही. चल चल चल, मला पुन्हा पाण्याबाहेर घेऊन चल बरं काठावर. मी झाडावर जाऊन काळीज घेऊन येतो, मग तुमच्या बायकोकडे जाऊया, ठीक आहे ना. माकड म्हणालं ते मूर्ख मगरीला खरंच वाटलं. मगर माकडाला घेऊन नदी काठावर आली. त्याबरोबर माकडानं टुंकन उडी मारली आणि सरसरसर चढून झाडावर जाऊन बसलं. आपण एकदाचे सुखरूप आहोत हे नक्की झाल्यावर माकड मग म्हणालं, मूर्ख मगरे, असं काळीच कधी शरीराच्या बाहेर काढून ठेवता येतं होय. तू मला फसवणार होतीस, पण मी माझ्या हुशारीने सुटलो की नाही. अगं दुष्टे, माझ्या मैत्रीचं हेच फल देणार होतीस काय मला. बस आता हात चोळत.